दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये सध्या उंदीर मामांनी धुमाकूळ घातलाय. यौंद्रांनी एका 60 वर्षांच्या प्रवाशाचा चावा घेतल्यानंतर त्यांना 3 तास साधे वैद्यकीय उपचारही उपलब्ध होऊ शकले नाहीत. प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे रेल्वे प्रशासन कसं दुर्लक्ष करतंय पाहूया हा रिपोर्ट. दिल्ली मुंबई राजधानीमध्ये उंदरांचं साम्राज्य. उंदरांच्या उपद्रवानं प्रवासी हैराण. रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप. हे आहेत ब्रिजभूषण सूद. व्यवसायाच्या निमित्तानं दिल्ली मुंबई दरम्यान ते राजधानी ट्रेननं प्रवास करतात, पण गेल्या 7 जानेवारीची रात्र त्यांना कधीच विसरता येणार नाही. दिल्लीहून मुंबईला येताना रात्री 12 दरम्यान भरधाव राजधानीमध्ये त्यांना उंदीर चावला. रक्त वाहत असल्यानं त्यांनी नागदा स्टेशनवर त्याबाबतची तक्रार नोंदवली. TC कडेही मदत मागितली, मात्र मदत मिळाली ती तब्बल 3 तासांनंतर. याबाबत त्यांनी आता रेल्वे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. 7/1/2018 को दिल्ली से मुंबई जा रहा था, तो रास्ते में 11:40 नागदा से पहले चूहे ने मेरे कान पे काटा और उसके बाद इतनी ब्लीडिंग चालू हो गई कि मैंने टीटी को बुलाया. टीटी ने आगे इन्फॉर्म किया नागदा स्टेशन पे, तो इमीडिएटली स्टेशन आ गया, लेकिन कोई मेडिकल कार्रवाई नहीं हो पाई. राजधानी म्हणजे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील महत्वाची रेल्वे, पण या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या इब्रतीला बट्टा लागलाय. मात्र संबंधित घटनेतील प्रवाशाला रेल्वेकडून सर्वतोपरी सहाय्य करण्यात आलं. रात्री 3 वाजता बडोदा स्टेशनवर डॉक्टरांनी सूद यांची तपासणी केली, मात्र उंदरानं चावा घेतल्याचा उल्लेख डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये नाही असा दावा पश्चिम रेल्वेनं केलाय. क्लाम स्टेशन पहुंच ही रहा था, उसमें इतनी जल्दी डॉक्टर अरेंज नहीं हो पाया, तो बड़ौदा जो नेक्स्ट स्टेशन था वहाँ पे इन्फॉर्म करके हमने डॉक्टर्स अरेंज किया, और जो डॉक्टर ने जो प्रारंभिक जांच जो उनकी की, तो उसमें उनको कोई रेड बाइट नोटिस नहीं हुआ, ना ही जब ब्लीडिंग का पूछा गया तो ब्लीडिंग का भी कोई सबूत वो नहीं दे पाए, ना ब्लीडिंग उनको प्राइमरी फेसी मेडिकल सिम्टम्स में कुछ दिखा. राजधानीच्या प्रवासासाठी जास्त भाडं भरूनही उंदरांसोबत प्रवास करावा लागत असेल तर पश्चिम रेल्वेसाठी नामुष्कीची बाब आहे. रेल्वेतील साफसफाई आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांबाबत रेल्वेनं अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. राजीव रंजन सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.